मॅच. एक तर तूच लेट आलीस. अरे आताच लेक्चर झालं मॅथ्सच. अजून कोरोनामुळे कॉलेज कधी सुरू होतात हे माहित नाही. आणि तोपर्यंत एवढी सिन्सिअरिटी. आणि अभ्यासाबरोबर जरा बातम्या पण बघत जा. पॅटर्न चेंज होणार आहे. पण चेंज झालेला पॅटर्न हा 2 वर्षांनी लागू होणार आहे हे माहितीये का तुला? मी कालच बघितलं बातम्यांमध्ये. अरे हाच तर उद्देश आहे श्री राजलक्ष्मी रॉयल सायन्स अकॅडमीचा. निवांत वेळेत जर अभ्यास सुरू केला तर आपलेच बेसिक्स क्लिअर होतील. उगाचच नाही आहे ही टॉपर. शांततेच्या काळात जर जास्त घाम घाळला तर युद्धाच्या काळात कमी रक्त सांडतं. आजच निश्चित करा तुमचा प्रवेश विट्याच्या श्री राजलक्ष्मी रॉयल सायन्स अकॅडमीमध्ये. इथं गुणवत्ता हेच संस्कार आणि यश हीच परंपरा. आजच निश्चित करा तुमचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटामध्ये. मी अशोक लकडे पीपल फॉर ॲनिमल्स पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष बोलतोय. आज राजकीय पक्ष प्रत्येकजण ओट सूट सगळे बैलगाडीचे व्हावेत व्हावेत असं म्हणतोय. माझं एक मत 2007 मी पाठपुरा करत आहे. कलेक्टरनी मला आम्हाला आदेश दिला होता की यांच्यावर तुम्ही अंकुश ठेवा. बिना लाठीकाठी त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की कुठं शर्यती होतात बघा. वैद्यकीय अधिकारी, प्रांत ऑफिस, पोलीस स्टेशन हे सगळे आम्ही एकत्र येऊन 2007 सगळ्यांचं आम्ही बघितलं, व्हिडिओ शूटिंग काढलो. 10% लोक विनाकाठी विनवला लाठी हे शर्यती करत असतात. 80% लोक शॉक लावणे, ट्रीटमेंट करणे, अनेक दारू पाजणे हे आता हे होत असते. आम्ही सगळ्या कलेक्टरना दिलेलं आहे पुरावे. मग आज राजकीय पक्ष बैलगाडी शर्यती वाव म्हणतात. आत्ता आमच्याकडे बैलगाडी शर्यतीमध्ये जे अपघात झालेले प्राणी आहेत हे माझ्याकडे आहेत, येऊन बघावेत. आणि त्यांनी काय म्हणतात की आज गोहत्या बंद झाली पाहिजे. गोहत्यावर आमचा अंकुश आहेच. माड गाई येऊन बघा तुम्ही, 36 आहेत. मी आत्ता सध्या जत असो, सोलापूर असो, कोल्हापूर असो, रत्नागिरी असो, कर्नाटक असो, ह्या इथून गाई मी स्वतः पकडून आणलेल्या आहेत. आणि इथं आता माझ्या इथं आहेत, येऊन बघावं. प्रत्येक प्राणीमित्र असं नसतोय. त्यांनी मला आरोप केले की प्राणीमित्रांना काय समजतंय, प्राणीमित्रांना काय समजतंय म्हणण्यापेक्षा इथं येऊन बघावं त्यांनी. मी काय म्हणतोय, 80% लोक जे आहेत ते बैलांवर अत्याचार करतात, 20% लोक चांगले आहेत. ज्याचं बैल आहे ते पळावं आम्ही नाही म्हणत नाही. आणि बैल पळण्यासाठी नसतो हे पण मला माहीत आहे, घोडा पळण्यासाठी असतोय. ते ज्यांचं त्यांनी ठरवावं. मी आज ओपिनियन एवढ्यासाठी देत आहे की मला प्रत्येक जण आज फोन केलेत आणि धमकी पण दिलेल्या आहेत. धमकी अशासाठी दिलेली आहे की तुम्ही बैलगाडीला विरोध का करताय. माझा विरोध पहिल्यापासून आणि आत्ता पण असणारच आहे. बैलगाडी बैल पळण्यासाठी नाही, घोडा पळण्यासाठी आहे. बैल तुम्ही पळवून असाल तर एक माणूस आणि एक बैल दुपाने पळा, ह्याला काय माझं नाणे. तुम्ही शॉक ट्रीटमेंट किंवा चापकानं मारणे, अनेक आता माझ्याकडे हत्यारं आता आहे, 2 पोते आहेत, हे सगळे मी जप्त केलेले आहेत. आणि कलेक्टरचे आदेशानुसार मी केलेले आहेत, पोलीस पण तिथं होते. आणि सगळ्यांच्या आदेशानुसार मी केलेलं आहे. मला एवढंच म्हणायचं आहे, राजकीय पक्ष जे आता जे म्हणते की बैलगाडी शर्यती व्हावत त्यांनी यावत, आणि बैल जे पळते त्यांनी पळवावत त्यांनी, आणि ते पळते का नाही ते बघावत. आणि मग बघायचं बैलगाडी चाबूक नसावं, काही नसावं, शॉक ट्रीटमेंट पण नसावं. धन्यवाद.